आपलं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज निघालोय पुण्याला. तर माझं थोडंसं काम आहे, त्यासाठी चालू आहे पुण्याला. मस्तपैकी आता एन्जॉय करणार आहे आणि प्रवासामधला हा ट्रॅव्हलिंग व्लॉग आहे मित्रांनो. आणि आमचा हा गगू आहे, मस्त तुम्हाला हे करताय, हाय करताय. प्रवासामध्ये आपण मस्तपैकी एन्जॉय करणार आहोत आणि खास तुम्ही आहात त्यामुळे तर मस्तच मजा येणार आहे मित्रांनो. तर चला मित्रांनो, आता आपण चालू आहे पुण्याला. शेवटची सीट आहे 29 नंबरची मित्रांनो, 29 सिंगल ड्रायव्हर्स आता निघालेली आहे आणि सीट पण मस्त आहे. सगळ्यात शेवटची सीट आहे. एअर सस्पेन्स आहे गाडीला, त्यामुळं असं प्रॉब्लेम काय येणार नाही आपल्याला. मस्त कम्फर्टेबल बसलोय आणि आता गाडी जस्ट निघालेली आहे मित्रांनो. तर मजा येत आहे आणि मस्तही वाटत आहे. चिंचवडला जायचं आहे आपल्याला, पिंपरी चिंचवड इथे आपल्याला जायचं आहे. थोडंसं काम आहे त्यासाठी निघालोय. वटाणे आणि बिस्किट आणले, बिस्किट आणि वटाणे खातोय. वाट बघतोय, जेवण वगैरे केलेलं नाही. डब्बा आणलाय, डब्बा दिला आहे ना, डब्बा खावा असा विचार चाललाय. पण खूप वेळ होणार आहे मित्रांनो, का तर 12-12 वाजता गाडी हॉटेलवरती थांबते नाश्त्या करण्यासाठी. तर बघूया, भूक लागली तर मग खाईन लगेच. आणि थोडा वेळ थांबायचं असं जर वाटलं तर मग थांबेन. पण जर हॉटेल आलं लवकर, गाडी जर लवकर थांबली तर मग लगेच हॉटेलवरती जाऊन खाऊया. तोपर्यंत वटाणे आणि बिस्किटवरती भागूया. या खायला बिस्किट. वेळ खूप झालेला आहे आणि आणखीन तर गाडी थांबलेली नाही हॉटेलवरती आणि भूक पण जाम लागलेली आहे. तर आता जेवण वगैरे करून घेतो. डब्बा दिलेला आहे आईनं, मस्तपैकी बेसन आहे, टोमॅटोची चटणी आहे आणि चपाती आहे. जेवण करून घेतो लगेच. या मित्रांनो जेवायला बघा, मातोश्रीनं डब्बा दिलेला आहे. डब्यामध्ये बेसन आहे आणि टोमॅटोची चटणी आहे मित्रांनो. हीच आहे टोमॅटोची चटणी आणि चपाती. तर हे जेवण करायचं आहे आपल्याला आणि आता मी जेवण करतो, या तुम्ही जेवायला. तर मित्रांनो, आता गाडी EDC जवळ थांबलेली आहे. EDC मिनिटासाठी गाडी थांबलेली आहे आणि मी बाहेर आलोय. गाडी हॉटेल श्रीगणेश इथे थांबलेली आहे आणि लोक उतरलेले आहेत, मी पण उतरलोय खाली. बघूया काय खायला मिळते का, काहीतरी घेऊया आणि मग बघूया काही मिळते का खायला. बासुंदी वगैरे असेल तर आपण घेऊया. हॉटेलमध्ये बासुंदी वगैरे काही भेटली नाही तर मी पण काही घेतलो नाही खायला पण. आणि आता परत आणखीन आपापल्या जागेवरती बसायला निघाले. 12 वाजलेले आहेत आणि मग जेवण पण झालं आहे. आणखीन आता पोटभर जेवण झालेलं आहे तर थोड्या वेळात झोपायचं. गाडी ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस झोपायचं आणि नंतर मग पुण्यामध्ये भेटायचं मित्रांनो. पहाटेचे 5 वाजलेले आहेत आणि गाडी हडपसरच्या पुढे आलेली आहे मगरपट्ट्यामध्ये. झोप पण मस्त झाली.
कात्रज सर्प उद्यान आहे मित्रांनो. सध्या गाडी कात्रजच्या दिशेने जात आहे. पहाटेचे 5:30-6 होत असतील आणि थोड्या वेळानंतर आपलाही स्टॉप येणार आहे. त्यावेळेस आपण पण उतरू. प्रवास छान झाला, झोप पण आली मस्तपैकी. थोडंसं वर होतो, सगळं छोटी होतो आणि तिथं थोडंसं व्हायब्रेट होत होतं. गाडी एक सस्पेन्सची आहे त्यामुळं थोडंसं व्हायब्रेट होत होतं आणि मग पोटामध्ये ढवळत ढवळत तसंच पण तसं झोपूनच राहिलो त्यामुळं एवढं काय प्रॉब्लेम आला नाही. आणि आता थोड्या वेळातच चिंचवड येणार आहे आणि आल्यानंतर मग चिंचवड आपण उतरूया. मित्रांनो आता सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि चांदणी चौक इथं आलेली आहे गाडी पुण्यामध्ये. चांदणी चौक इथं आलेली आहे आता मित्रांनो गाडी. सोडल ना तिथे चिंचवडला. ओके चालेल. ही पण तीच गाडी आहे श्रेयस. एकच गाडी आहे श्रेयस. या गाडीत जायचं आहे आपल्याला आणि इथून चिंचवडला जायचं आहे. मित्रांनो आधीच्या गाडीमधून दुसऱ्या गाडीमध्ये बसलोय. का तर ही पण तीच गाडी आहे, सेम गाडी आहे. ही थोडीशी मस्त आहे, अशी एवढी काय व्यवस्थित नव्हती पण ही मस्त आहे. आणि इथं ह्या गाडीमध्ये बसून आपण आता चिंचवडला जाणार आहे. ही गाडी बसत आहे मित्रांनो, खूप वॉश आहे आणि तर इथं बॅग ठेवून झोपलोय. आपल्याला थोडासा वेळ आहे आणखी. बाहेरचा व्ह्यू दाखवतो. गाडी खूप मस्त आहे, खूप म्हणजे खूपच भारी आहे, पॉश एक नंबर. तीच गाडी सुरुवातीला मिळाली असती तर बरं झालं असत. तर ठीक आहे, प्रवास तरी सहन झाला. सकाळ सकाळचं वातावरण आहे पुण्यामधलं. सोसायटी वगैरे दिसत आहेत. समोर जाऊन थांबतो आता. थोडस चौक वगैरे येईल आपला स्टॉप. चिंचवड चिंचवड चिंचवडला उतरायचं. चिंचवड उतरू ना मग. कुठं? ऑटो ऑटो वगैरे कुठून लागतील? ओके चालतंय. थँक्यू थँक्यू बाय. आता आपण पुण्यामध्ये आलो मित्रांनो. आणि ही गाडी खूप मस्त होती, प्रवास पण छान झाला. आणि आता आपण चिंचवडमध्ये पोहोचलो मित्रांनो. आपण आता इथं हुतात्माचं आफेकर विद्या मंदिर चिंचवडगाव इथं आलोय शाळेच्या समोर. बघूया आता इथून कुठं जायचं काय नाही, मलाही काय आयडिया नाही कसं जायचं काय नाही. ते चौकशी करतो का तर ॲड्रेस आहे आपल्याकडं आणि मग जाऊया. तर आपण चिंचवडगावमध्ये आलो मित्रांनो. क्रांतीवीर चाफेकर बंधू समूह शिल्प इथं दिलेलं आहे. महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आहे मित्रांनो हे. आणि खूपच मस्त आहे, बघून खूप मस्त वाटलं. फक्त ऐकलं होतं आणि हा हे दृश्य पण इथं बघितलं आहे. बंदूक वगैरे ताणून चाफेकर बंधू थांबलेले आहेत. तर खरंच मस्त शिल्प आहे मित्रांनो, एक नंबर आहे. आणि हे पण शिल्प मी पहिल्यांदाच बघतो आहे मित्रांनो. इतिहासातलं पूर्ण वर्णन या शिल्पामधून दिसतंय. आणि हे त्यांच्याविषयी इथं थोडंसं काहीतरी लिहिलेलं आहे.
दामोदर हरी चाफेकर। मित्रांनो आता क्रांतिवीर चाफेकर बंधू चौकातून आपण पुढे चाललोय, 4 ते 5 मिनिटाच्या अंतरावरती आपलं डेस्टिनेशन आहे। तर चालूय चालत सांगितलंय आणि मॅपवरती पण मी चेक केलोय, तर 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे आणि लोकेशन पण आहे माहीत। तर मग चलतच चाललोय, का तर ऑटो वगैरे करायची काहीच गरज नाही, 5 मिनिटाच्या अंतरावरती आपलं डेस्टिनेशन आहे। सकाळचेच आता 7 वाजलेले आहेत मित्रांनो आणि आपण आपल्या इच्छित स्थळी जात आहोत। मस्त वाटते पुण्यामध्ये आल्या आल्या सुरुवातीलाच क्रांतिवीर चाफेकर बंधूंचं दर्शनही झालंय, तर मस्त वाटते पुण्यामध्ये येऊन पण मस्त वाटते मित्रांनो, एकदम छान वाटते। प्रवास पण आपला छान झालेला आहे, एकंदरीत हा ट्रॅव्हलिंग ब्लॉग खूपच मस्त होता आणि प्रवास पण खूप छान झाला, एक नंबर मजा, एकच नंबर छान झाला आणि खूप मजाही आली या मित्रांनो या प्रवासामध्ये। झोप पण व्यवस्थित आली, खूप म्हणजे खूपच छान झालं। तर छान वाटतं मित्रांनो पुण्याला आल्यानंतर, का तर शिक्षणाचं माहेरघर आहे, ऐतिहासिक वारसाही लाभलेला आहे पुण्याला, तर खूप मस्त आहे। पुण्यामध्ये येऊन खूपच फ्रेश वाटते, मित्रही आहेत। शुभ सकाळ मित्रांनो, शुभ सकाळ पुणे। तर आता पुण्यामध्ये आलो चिंचवडमध्ये आणि माझं थोडंसं काम आहे, तर त्याच कामासाठी आलो, जिथं पोहोचायचं होतं तिथेही पोहोचलो मित्रांनो। तर खूप छान वाटते, सकाळचं वातावरण आहे, खूप फ्रेश वाटते, नवीन ठिकाणी आल्यामुळे तर खूपच मस्त वाटते आणि खूप हॅपी पण आहे, खूप आनंदी आहे मी आणि आजचा प्रवास पण खूप छान झाला मित्रांनो। तर तुम्हाला आजचा हा ट्रॅव्हलिंग ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, छान छान कमेंट्स करा, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मित्रांनो, नक्की शेअर करा। हलकंच बटन आहे मित्रांनो ते नक्की दाबा, ते दाबायला विसरू नका, जेणेकरून माझे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट्स करून सांगा। थँक्स फॉर वॉचिंग।